ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं. शुक्रवारी रात्री 9:15 मालवण कसाल मार्गावरील कुणकावळ येथील कुपेरीची घाटीत चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व क्लीनर सुदैवाने बचावलेत. मालवणच्या पर्यटन हंगामाचा विचार करता पावसाळी हंगामात किल्ले सिंधुदुर्ग बंद असतो व सागरी पर्यटन देखील बंद असते. त्यावेळी किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक मालवणला भेट देतील. त्यामुळे पावसाळी कालावधीत ठप्प असणारे मालवणचे पर्यटन खुले करण्यासाठी किल्ले राजकोट महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. दोन महिन्यांपूर्वी तळाशील समोरील समुद्रात पर्ससीन मासेमारीवरून भर समुद्रात मोठा राडा झाला असताना सुद्धा या भागात 12.5 वावाच्या आतमध्ये मिनी पर्ससीन नौका धुमाकूळ घालत असल्याने पारंपरिक मच्छीमार प्रचंड संतापलेत. मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर येथे होंडा सिटी कार व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालक जखमी झालाय. होंडा सिटी कार चालक खेडकडून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी नातूनगर येथे जाणाऱ्या रिक्षा व कार यांच्यात अपघात झाला. अपघातात रिक्षाचा चुराडा झाला असून कारचंही दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तळकट येथील शासकीय रेशन दुकानातून पंचक्रोशीत किड सदृश्य निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित होत असून काही रेशन ग्राहकांनी हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ स्वीकारलाच नाही. त्यामुळे सामान्य व गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ताबडतोब थांबवण्यात यावा. तसेच या निकृष्ट दर्जाच्या तांदूळ प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.